नमस्कार, मी आकांक्षा देशमुख, नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत खास बोलायला आलेले आहेत संजीव नाईक सर. सर, नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. जे गणेश भक्त आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त? गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी नवराष्ट्राच्या सर्व दर्शकांना मी शुभेच्छा देतो. आज आमच्या स्वामी समर्थ गणेशोत्सव मंडळ म्हणजे नारायणजी आणि सायलीताई आणि आमचे सर्व असंख्य इथले जे मंडळाचे पदाधिकारी आहेत, तुम्ही बघाल की हा जो कल्पकतेने बनलेला असा हा बाप्पाचं मूर्ती साकारलेली आहे. 20 वर्ष सातत्यानं कुठल्या तरी एक कल्पकतेने या ठिकाणी मूर्तीची स्थापना, त्याची कलाकृती होते आणि त्याला अनेक पारितोषिकं मिळतात. पारितोषिक मिळवणं हा त्यामागचा उद्देश नाही आहे, नवीन काहीतरी करावं हा त्याचा उद्देश आहे. मग तो पारितोषिक मिळावं की न मिळावं हा वेगळा विषय आहे. परंतु मला असं वाटतं की शेवटी या माणसानं जीवन जगताना कल्पकतेनेच जगलं पाहिजे. शेवटी हा विघ्न अर्थ आहे पण तो प्रेरणा देत असतो आणि मला असं वाटतं की ही प्रेरणा आमचे नारायण भाऊ आणि आमच्या साईलीताई यांना नेहमी सुचत असते. कार्यकर्ते फार झटत असतात. हे कुठलंही निर्माण करताना कुठेही बाहेरचा कलाकार येत नाही, सर्व इथलीच मंडळाचीच लोकं बसतात आणि मंडळाचीच लोकं करत असतात. हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अशी प्रेरणा सततनं मिळत राहो. आपल्या सर्वांना गणपतीच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर, एखादं साकडं काही गणरायाकडे मागितलं, मागणी अशी आहे की गणेश भक्तांसाठी, जनतेसाठी, गणेश भक्तांना जनतेला आमची हीच मागणी आहे की बाप्पा सर्वांच्या जीवनामध्ये तू सुख समृद्धी भरभराटी आणो आणि भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटातून त्यांना बाहेर पडण्याची शक्ती देऊ अशी मी अपेक्षा. तुम्ही नेहमीच सक्रिय असता सामाजिक कार्यामध्ये, नेहमीच सामाजिक कार्य करत असता, राजकारणामध्ये सक्रिय देखील आहेत. मात्र कुठेतरी तुम्हाला जे खासदारकीचं तिकीट मिळालं नव्हतं त्यानंतर तुम्ही कुठेतरी आता म्हणजे तयारी लागलात विधानसभेच्या? नाही नाही, आम्ही बघा, जो खेळाडू असतो ना पोहणारा, जो समुद्रात पोहतो ना त्याला त्या छोट्या स्विमिंग पूलची कधी भीती नसते. आम्ही समुद्रात पोहत असतो आणि 365 दिवस पोहत असतो. आम्हाला त्याची चिंता नाही आहे. राजकारण होत राहील, आम्ही समाजकारण करतो. विधानसभा जवळ येत आहे, दोन्ही मतदारसंघावर भाजपने दावा केलेला आहे, बेलापूर आणि नवी मुंबईचं सुद्धा ऐरोलीमध्ये. तर कशी तयारी सुरू आहे किंवा कोण चर्चेमध्ये नाव वगैरे? नाही नाही, दावा करण्याचा प्रश्न येत नाही ना, कारण हे मतदारसंघ 2019 भारतीय जनता पक्षानं महायुतीमध्ये नाही, युतीमध्ये लढले होते. आता महायुती आहे, अगोदर युती होती, तर युतीमध्ये लढलेला आहे आणि त्याच्यामुळे सिटिंग आमदार असल्यामुळे दोन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे असणार आहे, त्याच्यामुळे काय विषय नाही आहे. ठीक आहे, प्रत्येक पक्ष नेतृत्व कार्यकर्ते अपेक्षा व्यक्त करत असतात आणि राजकारणामध्ये कोणी अपेक्षा व्यक्त करणं चुकीचं नाही आहे. परंतु आमचे तिन्ही पक्षाचे नेतृत्व लोक योग्य पद्धतीने निर्णय घेऊन, आम्हाला फक्त हे दोन मतदारसंघ नाही, आम्हाला महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न हा त्या पद्धतीने असणार आहे आणि लोकांचं आम्हाला निश्चितपणे पाठिंबा. शेवटचा प्रश्न, बेलापूरमधून संदीप नाईकांचं नाव चर्चेत आहे, कुठेतरी त्यांना उमेदवारी मिळू शकते? माझं असं म्हणणं आहे, मी आपल्याला काय सांगितलं की प्रत्येक कार्यकर्ता, मग तो पक्षाचा असेल किंवा आमच्या महायुतीचा असेल, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत मांडणं, म्हणणं मांडणं, इच्छा व्यक्त करणं ह्याच्यात कुठलंही गैर नाही. जसं मी केली होती, इच्छा प्रकट केली होती की मला मिळालं पाहिजे होतं, नाही मिळालं, पण आम्ही युती धर्म, महायुती धर्म पाळला, कारण त्या ठिकाणी मोदी साहेबांना पुन्हा बसवायचं होतं आणि आम्ही सर्व ती गोष्ट बाजूला ठेवली आणि सर्व कार्यकर्ते लागले आणि नरेश म्हस्के साहेब यांना निवडून आणला आम्ही या ठिकाणी. त्याच्यामुळे एका क्षणासाठी तो विषय असतो, तो जसं संपतो पुढे, तसं असं रील पुढे जात असते. रील गेली पुढे की मागचं सर्व विसरून जायचं आणि पुढे निघत राहायचं. तर हे होते आपल्यासोबत संजीव नाईक सर. त्यांनी म्हटलेलं आहे का, लोक जनतेची कामं करण्यासाठी कोणताही पद महत्वाचं नाही आहे. आकांक्षा देशमुख, नवराष्ट्रसाठी नवी मुंबई.